नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक किट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी आपण बघत आहोत इंडियन पॉलिटीचे लेक्चर. तर इथं आपण बघा शिकत आहोत सध्या हायकोर्ट हा टॉपिक उच्च न्यायालय. याच्यामध्ये आपण उच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र बघत आहोत. जवळजवळ आपण 5 ते 6 पॉइंट्स बघितलेले आहेत. डायरेक्ट आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पुढचा अधिकार जो आहे तो आहे आपला अभिलेख न्यायालय म्हणजे काय. याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन येतात. अभिलेख न्यायालय, अभिलेख न्यायालय, अभिलेख न्यायालय म्हणजे काय. ठीक आहे, तर लक्षात घ्या याच्यावरती आयोगाने आधी पण क्वेश्चन विचारलेले आहेत आणि अजून पण क्वेश्चन रिपीट होतात. तर अभिलेख न्यायालय म्हणजे काय. कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात त्याला. काय म्हणतात, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ठीक आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे नोंदी ठेवण्याचं न्यायालय. ओके, आता हे जे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे किंवा नोंदी ठेवण्याचं जे न्यायालय आहे, नोंदी ठेवण्याचे न्यायालय. ओके, इथपर्यंत आपल्याला समजलं. तर या स्वरूपामध्ये हायकोर्टाचे म्हणजे नोंदी ठेवण्याच्या स्वरूपामध्ये हायकोर्टाचे किती अधिकार आहेत. दोन अधिकार आहेत, दोन अधिकार आहेत. समजून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन अधिकार कोणते आहेत. बघा, पहिला अधिकार मी इथे लिहिते. पहिला अधिकार कोणता आहे. पहिला अधिकार आहे उच्च न्यायालयाचे निर्णय. उच्च न्यायालयामध्ये जे काही निर्णय घेतले जात आहेत बरोबर, कामकाज. त्याच्यानंतर कृती, निर्णय, कामकाज, कृती यांची कायमस्वरूपी नोंद आणि पुरावे म्हणून नोंद केली जाते. ठीक आहे, कायमस्वरूपी नोंद आणि पुरावे किंवा दाखले म्हणून काय केली जाते, नोंद केली जाते. ठीक आहे, लक्षात येते का बघा. ओके, आता या ज्या नोंदी असतात ना, या नोंदींना साक्षीचे मूल्य असते. साक्षीचे मूल्य असते. हे कधी आयोगाने विचारलं नाही, पण विचारलं जाऊ शकतं. ओके, किंवा कोणत्याही दुय्यम न्यायालयात जर ह्या नोंदी सादर केल्या तर त्यांना आवाहन देता येत नाही की हे खोटं आहे म्हणून. आवाहन देता येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, म्हणजे कायदेशीर संदर्भ म्हणून यांना मान्यता असते का. असते. ही जी नोंद केलेली असते याला कायदेशीर संदर्भ किंवा प्रक्रिया म्हणून मान्यता असते. इथपर्यंत समजलं. आपण काय बघतोय, नोंदी ठेवण्याचे अधिकार आहे, त्याच्यामध्ये दोन अधिकार आहेत. दुसरा अधिकार कोणता आहे आपण पुढच्या पेजवरती बघूया. दुसरा अधिकार बघा कोणता आहे. दुसरा अधिकार इथं आहे तो म्हणजे, हे सगळं आपण लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून बघतोय. दुसरा अधिकार आहे की न्यायालयाचा जर अवमान केला, न्यायालयाचा अवमान केल्यास साधी कैद, साधी कैद, त्याच्यानंतर दंड किंवा ऑब्लिक दोन्ही शिक्षा, दोन्ही शिक्षा देण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार आहे. ठीक आहे, क्लिअर. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे इथं मध्येच का आलं, तर लक्षात घ्या आपली जी राज्यघटना आहे ना, आपली राज्यघटना, तर आपल्या राज्यघटनेमध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये न्यायालयाचा अवमान या संज्ञेची व्याख्या केलेली नाही. एक्झाम मध्ये विचारलं जातं बरं का की कोणते पॉइंट आहेत, कोणते पॉइंट नाहीयेत. मग हे कुठं आहे, हे आहे एक कायदा आहे बघा, न्यायालयाचा, न्यायालयाचा अवमान कायदा 1971. अजूनपर्यंत एक्झाम मध्ये विचारलेलं नाही. तर या कायद्यामध्ये न्यायालयाच्या अवमानाची व्याख्या केलेली आहे. ठीक आहे, मग या कायद्यानुसार अवमान दिवाणी किंवा फौजदारी पद्धतीचा असू शकतो. ओके, क्लिअर. एकतर तो दिवाणी असेल किंवा एकतर तो फौजदारी असेल. दिवाणी किंवा फौजदारी, आता दिवाणी फौजदारी तुम्हाला माहिती आहे. समजा दिवाणी प्रकारचा अवमान आहे म्हणजे काय, एक्झाम्पल की न्यायालयाच्या निर्णयाचं, आदेशाचं किंवा इतर प्रक्रियेचं जाणीवपूर्वक पालन न करणं. ठीक आहे,
आणि फौजदारीमध्ये काय येणार, न्यायालयाच्या अधिकारांना कमी लेखणं, त्याच्यानंतर खोटे लोक अपवाद प्रसृत करणं, न्याय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणं, हे झाले फौजदारी प्रकारचे अवमान. पण हे जे अवमान आहेत ना, आयोगाने आतापर्यंत विचारलेले नाहीत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर? म्हणजे काय बघा, की आता इथे लक्षात काय ठेवायचंय की फौजदारी प्रकारामध्ये तुम्ही बघताय तर काही बाबींचे निर्हेतुक प्रकाशन, काही बाबी आहेत न्यायालयांच्या काहीही हेतू नसताना प्रकाशन करणं, वितरण करणं, बरोबर, हा न्यायालयाचा अवमान आहे. आता आपल्याला माहिती की आपल्या राज्यघटनेत पुनराविलोकनाचा विशिष्ट अधिकार दिला नसला तरी नोंदी ठेवण्याचं न्यायालय म्हणून उच्च न्यायालयाला आपल्या स्वतःच्या निर्णयांचं किंवा आदेशांचं पुनराविलोकन करण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे का? आहे, बरोबर. म्हणजे आपल्या राज्यघटनेनं हायकोर्टाला जरी हा अधिकार दिला नसला तरी लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाला मात्र हे तुम्हाला एग्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की आपल्या राज्यघटनेने सुप्रीम कोर्टाला मात्र न्यायालयीन न्यायालयीन सॉरी न्यायालयीन पुनराविलोकनाचा विशेष अधिकार दिलेला आहे. पण आयोग काय देईल तुम्हाला की आपल्या राज्यघटनेनं सुप्रीम कोर्टाला पण दिलाय आणि हायकोर्टाला पण दिलाय. हायकोर्टाला विशेष हा अधिकार प्रदान केलेला नाहीये. मग कशामध्ये इन्क्लूड आहे हा अधिकार? हा अधिकार आहे नोंदी ठेवण्याचं न्यायालय, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, ठीक आहे. पण सुप्रीम कोर्टाला मात्र सेपरेटली दिलेला आहे. ओके, आता हा न्यायालयीन पुनराविलोकनाचा अधिकार काय असतो, ज्याच्यावरती लोकसेवा आयोगाने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले, बघूया आपण. न्यायालयीन पुनराविलोकन, दोन मार्काला क्वेश्चन विचारला होता तुम्हाला. न्यायालयीन पुनराविलोकनाचा अधिकार, आता हा अधिकार काय असतो बघा. कायदे मंडळाने किंवा कायद्यांचे सॉरी कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांचे, कायदे कोण करतं? कायदे मंडळ करतं, बरोबर. मग या कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांचे, इथे लिहिते मी कायद्यांचे, कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांचे व केंद्र व राज्य सरकारांच्या कार्यकारी आदेशांच्या, व कार्यकारी आदेश कोणाचे? कार्यकारी आदेश केंद्र व राज्य सरकारांच्या कार्यकारी आदेश. तर या आदेशांच्या घटनात्मक वैधतेचं परीक्षण काय करायचं, याची घटनात्मक वैधता तपासायची, घटनात्मक वैधता चेक करायची की घटनेनुसार हे आहेत का नाहीत, घटनात्मक वैधतेचं परीक्षण करायचं. ओके, पुन्हा एकदा रिपीट करते मी. कायदे कोण करतं? कायदे मंडळ. तर कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांचे आणि केंद्र व राज्य सरकारांच्या कार्यकारी आदेशांच्या घटनात्मक वैधतेचं परीक्षण करण्याचा अधिकार म्हणजे न्यायालयीन पुनराविलोकन. दोन मार्काला क्वेश्चन विचारले किंवा न्यायालयीन पुनराविलोकनाचा अधिकार, ठीक आहे. मग अशा परीक्षणांनी, म्हणजे तुम्ही इथं परीक्षण करताय, तर आता अशा परीक्षणांनी कायदे मंडळाने केलेले कायदे आणि केंद्र व राज्य शासनाचे कार्यकारी जे आदेश आहेत, तर हे घटनेचं उल्लंघन करतात का, घटनेचे उल्लंघन करत आहेत का, किंवा घटना बाह्य आहेत का, घटना बाह्य आहेत का, ठीक आहे. आणि जर समजा हे कायदे किंवा हे आदेश हा घटना बाह्य आढळले तर हायकोर्ट काय करतं? हायकोर्ट त्यांना बेकायदेशीर बेकायदेशीर त्याच्यानंतर घटना बाह्य किंवा गैर लागू ठरवू शकत, गैर लागू ठरवू शकत, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, जर हायकोर्टानी या कायद्यांना या कार्यकारी आदेशांना गैर लागू बेकायदेशीर घटनाबाह्य ठरवलं तर सरकार यांची अंमलबजावणी करू शकेल का? सरकार यांची अंमलबजावणी करू शकणार नाही, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगते, हायलाइट करून ठेवा किंवा आयएमपी म्हणून ठेवा. आपली जी घटना आहे ना, आपली घटना, आपल्या घटनेमध्ये कोठेही न्यायिक पुनराविलोकन ही संज्ञा
वापरलेली नाही, वापरली का नाही वापरली, बरोबर। पण तुम्हाला पुढे काय विचारतात की ही संज्ञा तर आपल्या राज्यघटनेत नाही, मग कोणत्या कलमांमध्ये याचा संदर्भ येतो? कलम 13 व कलम 226, बघा कलम 13 आणि कलम 226 च्या तरतुदींनी कोणाला, हाय कोर्टाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार सुस्पष्टपणे दिलेला आहे। इथं तुमचा क्वेश्चन बनू शकतो, डेफिनेटली क्वेश्चन येणारच की हायकोर्टाला सेपरेटली तर हे अधिकार दिलेले नाहीयेत, पण कलम 13 आणि कलम 226 मध्ये तुम्हाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार दिसून येतो। ओके, मग हा जो अधिकार आहे हायकोर्टाला दिलेला, तीन कारणांसाठी कायदे मंडळाने केलेल्या कायद्यास किंवा कार्यकारी आदेशास उच्च न्यायालयात आवाहन देता येतं। बघा पुन्हा एकदा समजून घ्या, हायकोर्टाला किंवा आपल्या घटनेमध्ये न्यायिक पुनरावलोकन ही संज्ञा जरी नसली तरी सुद्धा कलम 13 आणि कलम 226 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी काय करतात, उच्च न्यायालयाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार देतात, बरोबर, लक्षात घ्या। आता इथं न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार दिलेला आहे म्हणजे काय, कि बाबा कोणत्या गोष्टींना आवाहन देता येतं, तर तीन गोष्टींना आवाहन देता येतं, आपण बघूया। बघा याच्यामध्ये हायकोर्ट काय करू शकतं, जर भाग 3 उल्लंघन झालं, भाग 3 म्हणजे कोणतं, फंडामेंटल राईट्स येतात त्याच्यामध्ये, याचं उल्लंघन होत असेल। दुसरं आहे ज्या अधिकारात ते कायदे किंवा आदेश बनवले आहेत त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे जर ते असतील, आणि तिसरा पॉइंट आहे जर घटनात्मक तरतुदीच्या विरोधी असतील। समजते का? बघा पुन्हा एकदा रिपीट करते, आपल्या राज्यघटनेमध्ये कुठंही न्यायिक पुनरावलोकनाची व्याख्या नाहीये, संज्ञा नाहीये, पण कलम 13 आणि कलम 226 च्या तरतुदी काय करतात, हायकोर्टाला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार देतात। मग आता अधिकार दिलाय म्हटल्यानंतर कोणत्या गोष्टींना हायकोर्टाला आवाहन देता येतं, तर तीन गोष्टींना आवाहन देता येतं, एक तर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतंय, किंवा अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे आदेश आणि कायदे, आणि घटनात्मक तरतुदींच्या विरोधी आहे। ओके, क्लियर? तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, पुढे आपण जाऊया। पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 1976 ला काय झालं, 42वी घटना दुरुस्ती झाली, 42वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, बरोबर। तर या 42व्या घटना दुरुस्ती अन्वये उच्च न्यायालयाचा म्हणजे हायकोर्टाचा न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार जो होता तो मर्यादित करण्यात आला होता। क्वेश्चन विचारतात तुम्हाला कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये उच्च न्यायालयाचा न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार मर्यादित करण्यात आला, तर 42व्या घटना दुरुस्ती, ठीक आहे। उच्च न्यायालयाने कोणत्याही केंद्रीय कायद्याच्या घटनात्मक वैधतेचं परीक्षण करण्यावर बंदी, म्हणजे हायकोर्टाने काय करायचं, केंद्रीय कायद्यांची घटनात्मकता चेक करायची नाही, केंद्रीय कायदे चेक करायचे नाहीत की बाबा ते घटनाबाह्य आहेत का, गैरलागू आहेत का, वगैरे वगैरे, ठीक आहे। पण पुढे काय झालं, पुढे 1977 मध्ये 43वी घटना दुरुस्ती झाली, 43वी घटना दुरुस्ती, आणि या 43व्या घटना दुरुस्तीने ही जी मर्यादा घातलेली होती ना, ही मर्यादा दूर केली, ही मर्यादा दूर केली, ठीक आहे, म्हणजे पहिल्यासारखी स्थिती तिथं लागू करण्यात आली। ओके, क्लियर? आता इथपर्यंत आपले सगळे जे न्यायालयाचे अधिकार आहेत ते संपतात। आता इथून पुढे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये, तिथं तुम्हाला हायकोर्ट, बरोबर, त्या हायकोर्टाची स्थापना, हायकोर्टाची स्थापना, त्याच्यानंतर प्रादेशिक अधिकार क्षेत्र, प्रादेशिक अधिकार क्षेत्र, मी शॉर्ट मध्ये लिहिते प्रादेशिक अधिकार क्षेत्र आणि स्थान, असे चार्ट तुम्हाला तिथं मिळतो। आता इथं आपल्याला काय अभ्यासायचं आहे, कारण इथून पण क्वेश्चन येतात। फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक नंबर मी टाकते, अलाहाबाद हायकोर्ट, अलाहाबाद हायकोर्ट कधी आहे, अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना 1866 ची आहे, ठीक आहे। प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे यूपी, उत्तर प्रदेश, स्थान कुठं आहे, अलाहाबाद, अलाहाबाद, ठीक आहे।
स्थान आहे अलाहाबादला. मग खंडपीठ आहे का? आहे. लखनऊ या ठिकाणी आहे खंडपीठ. याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं. ठीक आहे, दुसरं बघा. दुसरं आपण बघतोय हैदराबाद हायकोर्ट. हैदराबाद हायकोर्ट स्थापना कधीची आहे? 1954 ची आहे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये सिक्वेन्स लॉ मध्ये विचारतात की हायकोर्टाचा जो स्थापना क्रम आहे तो व्यवस्थित लावा. ठीक आहे, तर प्रादेशिक क्षेत्र आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ओके, क्लियर. मग स्थान कुठं आहे? हैदराबादला. हैदराबाद, ठीक आहे. तिसरं बघा, तिसरं आहे बॉम्बे. बॉम्बे हायकोर्ट स्थापना आहे 1862 ची. म्हणजे एक नंबरला कोण येणार? इथं अल्फाबेटिकली दिलंय पण एक नंबरला स्थापना येणार बॉम्बे हायकोर्टाची. बरोबर का? कलकत्ता हायकोर्टाची येणार? चला सांगा काय येणार. बघा, जरी बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास यांची नावं मुंबई कोलकाता आणि चेन्नई अशी बदलण्यात आली असली तरी उच्च न्यायालयाच्या नावात बदल केलाय का? नाही केलेला, लक्षात घ्या. बदल नाही केलेला. बॉम्बे हायकोर्टाची स्थापना 1862. आता याचं प्रादेशिक क्षेत्र बघा, आपला महाराष्ट्र आहे. बरोबर, हे तुम्हाला येतच असेल. याच्यामध्ये गोवा पण येतो. ओके, दादरा नगर हवेली मी शॉर्ट मध्ये लिहिते आणि दमन आणि दीव हा भाग पण प्रादेशिक क्षेत्रामध्ये येतो. आता स्थान कुठं आहे? हे आहे मुंबईला. बरोबर, मुंबईला आहे. खंडपीठ कुठं आहेत? नागपूरला आहे, पणजीला आहे. बरोबर, त्याच्यानंतर औरंगाबादला आहे. औरंगाबाद खंडपीठ आहे. ओके, क्लिअर, समजते का? बघा, त्याच्यानंतर चौथं बघा, कलकत्ता. कलकत्ता हायकोर्ट स्थापना 1862 चीच आहे. बरोबर, प्रादेशिक क्षेत्र बघा, वेस्ट बेंगॉल आहे. बरोबर, आणि अंदमान आणि निकोबार बेट. ओके, मग स्थान कुठं आहे? कोलकाता. स्थान आहे कोलकाता. ठीक आहे, आणि पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे फिरते न्यायालय. समजते का बघा इथपर्यंत? जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे, याच्यानंतर पाचवा हायकोर्ट घ्या, छत्तीसगड. छत्तीसगड स्थापना कधीची आहे? 2000 ची आहे. ओके, आता याच प्रादेशिक क्षेत्र छत्तीसगडच आहे. छत्तीसगडच आहे. ठीक आहे, क्लियर. आणि स्थान आहे बिलासपूर. बिलासपूर याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. अशीच तुम्हाला टोटल 13 उच्च न्यायालयांची लिस्ट दिलेली आहे एम लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये. ते तुम्ही करून घ्या. ठीक आहे, इथं मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून 24 न्यायालयांची लिस्ट दिलेली आहे. सगळी न्यायालयांची लिस्ट करून घ्या. आता इथं वेळेच्या अभावी आपण थोडासाच भाग घेत आहोत, किंवा तुम्हाला मी नोट्समध्ये देईन. आणि मी तुम्हाला टार्गेट सांगितलं होतं आपलं सबस्क्रायबर वाढण्याचं, तर प्लीज तेवढं तुम्ही हेल्प करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा. ठीक आहे, आता इथं शेवटी आपण रिव्हिजन घेतोय. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. इथं आपण कलम लिहितोय, एका बाजूला कलम. ठीक आहे, आणि इकडे लिहितोय आपण विषय. हे तुम्हाला तोंडपाठ करायचंय, कलम आणि विषय. हे मात्र आपण थोडस व्यवस्थित घेऊया. बघा, 214 पासून आर्टिकल चालू होतात. 214 पासून. मग 214 आर्टिकल काय आहे? राज्यांसाठी, राज्यांसाठी हायकोर्ट किंवा राज्यांसाठी उच्च न्यायालय. ओके, कलम 215 काय आहे? कलम 215 आहे उच्च न्यायालय ही काय आहेत? अभिलेख न्यायालय आहेत. अभिलेख न्यायालय आहेत. ठीक आहे, अभिलेख न्यायालय आहेत कलम 215. कलम 216 काय आहे? कलम 216 आहे उच्च न्यायालयाची म्हणजे हायकोर्टाची संरचना. ठीक आहे, हायकोर्टाची संरचना. कलम 217 काय आहे? कलम 217 आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती आणि त्याच्याबाबतच्या नियुक्ती आणि शर्ती. ठीक आहे, हे आहे कलम 217 मध्ये. ओके, कलम 218 मध्ये काय आहे? बघा, 218 मध्ये बघा, 218 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयासंबंधी काही तरतुदी आहेत. काही
तरतुदी, बरोबर। हाँ, मग सुप्रीम न्यायालयासंबंधी काही तरतुदी हाय कोर्टाला लागू करणे, हे आहे कलम 218 मध्ये। कलम 219 मध्ये काय आहे? कलम 219 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून शपथ ऑब्लिक प्रतिज्ञा, ओके। त्याच्यानंतर कलम 220 आहे, 232 पर्यंत कलम आपल्याला बघायचे। 220 आहे की कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्यानंतर, तुम्ही कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसाय करण्यावर बंधन येतं, व्यवसाय करण्यावर बंधन, ओके। चला पुढे बघूया, कलम 221 इथं आहे न्यायाधीशांचं वेतन, ठीक आहे। कलम 222 मध्ये काय येणार? बदली, एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयामध्ये बदली, ठीक आहे। 223 मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे, प्रभारी मुख्य न्यायाधीश, फक्त शॉर्ट मध्ये लिहिते मी। 224 मध्ये काय आहे? अतिरिक्त आणि प्रभारी, अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीशांची नियुक्ती। 224A आहे का? आहे। 224A मध्ये काय आहे? उच्च न्यायालयांच्या बैठकांसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणं, ठीक आहे। 225 काय आहे? 225 मध्ये आहे विद्यमान उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, अधिकार क्षेत्र, ठीक आहे। 226 काय आहे? आदेश जारी करण्याचा अधिकार, आदेश जारी करण्याचा अधिकार, ठीक आहे। 226A आहे, रद्द केले त्याच्यामुळे हे करू नका। 227 घेऊया आपण त्याच्याऐवजी। 227 पर्यवेक्षणाचा अधिकार, पर्यवेक्षणाचा अधिकार, ओके, क्लियर। 227 पर्यंत झालं, पुढचं बघूया आपण। इथं कलम म्हणून लिहिते मी कलम 228 काय आहे? 228 काही खटले उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे, काही खटले उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे, ठीक आहे। 228A, 228A रद्द केलेला आहे, करू नका। 229 उच्च न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी आणि खर्च, ठीक आहे, ओके। 230 संघराज्य आणि संघराज्य प्रदेशांना काय करायचं? उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लागू करायचे युटीजला, ठीक आहे, ओके। 231 मध्ये काय आहे? हे इम्पॉर्टंट आहे, याला स्टार करा आणि IMP पण करा, विचारले। दोन पेक्षा जास्त राज्यांसाठी संयुक्त हायकोर्ट स्थापन करणे, आणि 232 रद्द केलेला, ओके, क्लिअर। आय होप तुम्हाला हा टॉपिक पूर्ण समजला असेल। तर इथं आपला हा टॉपिक संपतो। इथून तुम्हाला एकही पॉइंट मी स्किप केलेला नाहीये, जेवढं लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये आहे तेवढं सगळं मी तुम्हाला इथं शिकवलेलं आहे। आता राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या कमेंट्सचा, तर जेवढ्या विद्यार्थ्यांनी लेक्चर बघितले, एकाही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं नाहीये की तुम्हाला लेक्चर कंटिन्यू हवेत का, पुढचा कोणता टॉपिक तुम्हाला घ्यायचा आहे। आता तुमची एक्झाम जवळ येत आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा, तर आजचं लेक्चर बघितल्यानंतर मी थोडंसं चेक करेल की तुमचे कमेंट्स येत आहेत का, पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करताय का, जेणेकरून तुम्हाला सगळे लेक्चर फ्री मिळाले पाहिजेत, ओके। चला तर इथं आपला हायकोर्ट हा टॉपिक संपतो, पुढचे लेक्चर लवकरच अपलोड होतील, फक्त तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा। तर थांबूया इथं आपण, गुड डे, टेक केअर।